नमस्कार, सखी किचनच्या पकोडा स्पेशल भागात आज आपण बघणार आहोत पालक पकोडा, मिरची पकोडा, मूंग दाल पकोडा आणि कॉर्न पकोडा। तर चला बघूया क्रिस्पी पालक पकोडाची रेसिपी। पालक तशी बहुगुणी पालेभाजी आहे। यात प्रोटीन्स, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं। तर हे पकोडे बनवण्यासाठी आपण अर्धा कप चण्याचं पीठ घेतलं आहे। त्यात आपण एक टेबलस्पून तांदळाचं पीठ घालणार आहोत। तांदळाच्या पीठामुळे भजी छान कुरकुरीत होतात, त्यामुळे ते स्किप नाही करायचं आहे। मग अद्रक लसूणची पेस्ट अर्धा टीस्पून, 2 ते 3 मिरच्या घातल्यात मी, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात। यात आपण हळद घालणार आहोत 1/4 टीस्पून, धणा आणि जिऱ्याची पावडर अर्धा टीस्पून, हिंग 1/4 टीस्पून, ओवा 1/4 टीस्पून आणि मीठ अर्धा टीस्पून, लिंबाचा रस 1 टीस्पून। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडं पाणी घालायचं आहे, थोडं थोडं करून घालायचं आहे पाणी, आपल्याला फार पातळ करायचं नाही आहे बॅटर। व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी हे। भजीसाठी आपण पालकाची छोट्या छोट्या आकाराची पानं वापरणार आहोत। सोडा घातला आहे मी 1 चिमूटभर। ही अशी छोटी छोटी पानं मी धुवून घेतली आहे। आता ही पानं आपण अशा प्रकारे कोट करून मग गरम तेलात सोडणार आहोत। तेल छान गरम झालं आहे, यात एक एक करून आपल्याला ही पानं सोडायची आहेत आणि भजी तळून घ्यायची आहे। मध्यम आचेवर आपल्याला ही भजी करून घ्यायची आहे। परतून घेऊया। दुसऱ्या बाजूनेही छान तळली गेली आणि थोडा गुलाबी रंग आला की मग आपण ही भजी तेलातून काढून घेणार आहोत। छान कुरकुरीत अशी आपली पालक भजी तयार आहे। खूप छान टेस्टी अशी ही पालक भजी बनतात, नक्की बनवून बघा। भज्यांसाठी एक वेगळा ऑप्शन आहे होत मिरचीचा पकोडा, म्हणजेच मिरचीची भजी। त्यासाठी आपण एका बाउलमध्ये 1 कप चण्याचं पीठ घेतलं आहे। त्यात 1/2 टीस्पून हळद घातली आहे, 1/4 टीस्पून ओवा आणि चिमूटभर हिंग। मग यात आपण अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहोत 1/2 टीस्पून, कोथिंबीरची चिरलेली पानं 2 टेबलस्पून, मीठ 1/2 टीस्पून आणि मग आपण थोडं थोडं करून पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। व्हिस्कच्या मदतीने मी हे नीट मिक्स करून घेते आहे। खूप पातळ किंवा खूप घट्ट असं हे बॅटर करायचं नाही आहे। मग आपण 5 ते 6 भावनगरी मिरच्या घेतल्या आहेत। यातल्या बिया तुम्ही काढून टाकू शकता जर तुम्हाला भजी तिखट नको असली तर। मग यात आपण चिमूटभर मीठ असं प्रत्येक मिरचीत भरून घ्यायचं आहे, त्यामुळे भजी अजून चविष्ट होतात। अशा प्रकारे 2 भागात कापून घेतल्या मी मिरच्या। मग त्यांना चण्याच्या पिठाने कोट करून घेणार आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित झाली की मिरच्या छान कोट होतात। मग आपण यांना मीडियम फ्लेमवर गरम तेलात तळून घेणार आहोत। छान दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तळून घ्यायच्यात मिरचीचे भजी। अजून एकदा उरलेले भजी काढून घेऊया। अशी आपली छान गोल्डन कलरची तिखट झणझणीत अशी मिरचीची भजी तयार आहे। पावसाळा येतो आहे तर पावसाळ्यात मिरचीची भजी नक्की बनवायला हवी। नक्की बनवून बघा, साधी सोपी झटपट रेसिपी आहे, पटकन टी टाईमसाठी मस्त रेसिपी आहे, नक्की बनवून बघा। व्हिडिओ आहोत मूंग दाल पकोडा, म्हणजेच मुगाच्या डाळीची भजी। कुरकुरीत चमचमीत अशी ही भजी बनतात। तर त्यासाठी आपल्याला 1 टेबलस्पून अख्खे धणे घ्यायचे, त्यात ओवा घालायचा 1/2 टीस्पून आणि शोप घालायची 1 टीस्पून। मग हे आपण थोडं जाडसर असं वाटून घेणार आहोत। यात अद्रक घालायचं आहे 1 इंच, हिरव्या मिरच्या 4 साधारण, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि मग हेही आपण व्यवस्थित वाटून घेणार आहोत। जाडसर अशी ही भरड करून घेतली आहे मी। मग आपण 1 कप मुगाची डाळ 4 तास भिजवून घेतली आहे आणि त्यातलं पाणी काढून टाकलं आहे। मग ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेणार आहोत। वाटताना पाणी ॲड करायचं नाही आहे, घट्टसरच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। मग यात आपण मगाशी जे मिरचीचं वाटण केलं ते घालणार आहोत। कोथिंबीर घालायची आहे,
अर्धा कप। यात आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत। तांदळाच्या पिठामुळे भजी छान जास्त कुरकुरीत होतात। मीठ 1 टीस्पून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मग आपल्याला बोटांच्या मदतीने ह्याला छान फेटून घ्यायचं आहे। ह्या फेटल्यामुळे भजी छान स्पॉन्जी अशी बनतात आणि मग यात आपल्याला सोडा वगैरे घालायची गरज पडत नाही। 5 मिनिट व्यवस्थित फेटून घेऊया याला। पेटून झाल्यावर आपल्याला बॅटर असं हलकं झाल्यासारखं दिसतं। भजी तळून बघूया। छान तापलं आहे तेल, व्यवस्थित तळली जात आहेत भजी। मी सगळी भजी एक एक करून घालून घेते आहे तेलात। मध्यम आचेवर आपल्याला गरम तेलात ही भजी तळून घ्यायची आहे। मधून मधून हलवत राहायचं आहे जेणेकरून सर्व बाजूने व्यवस्थित तळली जातील भजी। लाल होऊ द्यायचा नाही रंग, हलका गुलाबी गोल्डन असा रंग झाल्यावर आपण ही तेलातून काढून घेणार आहोत। छान कुरकुरीत आणि स्पॉन्जी अशी मुगाची भजी तयार आहे। सोपी रेसिपी आहे, पावसाळ्यात तर नक्की बनवून बघावी अशी ही भज्यांची रेसिपी आहे। नक्की बनवून बघा व्हिडिओ। भजी स्पेशल भागात कॉर्न पकोड्याची रेसिपी। थोडीशी गोड चवीची आणि बाहेरून खूप छान कुरकुरीत अशी ही अफलातून भजी बनतात। त्यासाठी मी मक्याचे दाणे घेतलेत 1 कप। मग यात 3 हिरव्या मिरच्या घालणार आहे मी, 1 इंच साधारण अद्रक, जिरं 1/2 टेबलस्पून आणि मग हे छान कोर्सली आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। छान वाटून घेतलं मी याला। मग आपण हे एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। मक्याला मुळात बाइंडिंग कमी असते पण आपण त्यात तांदळाचं पीठ घालणार आहोत साधारण 1/2 कप, त्यामुळे याला प्रॉपर बाइंडिंग येते। दुसरं काही घालायची गरज नाही। हळद घालायची आहे 1/2 टीस्पून, धण्या पूड 1/2 टीस्पून, लाल तिखट 1/2 टीस्पून, हिंग 1/2 टीस्पून, आणि मग शोप घालायचे 1/2 टीस्पून। मधूनच दाताखाली आल्यावर शोपचा दाणा खूप छान टेस्टी लागतो। कढीपत्त्याची पानं घातली आहेत 8 ते 10, बारीक चिरून घालायची आहेत आणि कोथिंबीर घातली आहे 5 ते 7 काड्या साधारण बारीक चिरून। मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि मग व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। मक्याला मुळातच थोडा ओलावा असतो त्यामुळे यात पाणी वगैरे घालायची गरज पडत नाही। जर मिश्रण तुमचं हे पातळ वाटलं तर तुम्ही थोडं तांदळाचं पीठ अजून घालू शकता। असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण गरम झालेल्या तेलामध्ये हे मध्यम आचेवर तळून घेणार आहोत। छान खरपूस असे हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने व्यवस्थित पलटून। अतिशय कुरकुरीत आणि मधूनच गोड अशी ही भजी लागतात। मक्यामुळे त्याला एक मुळात गोडवा येतो। खूप चविष्ट अशी ही भजी बनतात, नक्की बनवून बघा। तर अशी आपली कॉर्न भजी तयार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करताना बेल बटन आवर्जून दाबा, त्यामुळे येणाऱ्या रेसिपीजचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। धन्यवाद।